नमस्कार, मी निलेश देशमुख, सहायक शिक्षक मणिबाई गुजराती हायस्कूल अमरावती। इयत्ता 6वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 5 तापमान च्या पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीला सूर्यापासून उष्णता मिळते, परंतु सूर्यापासून पृथ्वीला या मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये उष्णतेमध्ये तुम्हाला असमानता दिसते। कुठे खूप उष्णता आहे तर कमी, कुठे थंडी खूप जास्त असते। सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या या उष्णतेच्या वितरणातील असमानता हा पहिला भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ही बाब आपण एका छोट्या कृतीद्वारे समजावून घेऊया। याकरिता आपल्याला एक टॉर्च व 2 कागद यांची आवश्यकता भासेल। ते दोन्ही कागद सपाट पृष्ठभागावर चिकटवा व आता एका कागदाचा टॉर्च सोबत 90° कोन होईल असा तो धरायचा आणि टॉर्चचा प्रकाश झोत म्हणजे लाईट त्यावर सोडायचा। याप्रमाणे टॉर्चच्या प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने याप्रमाणे रेखांकित करा व या कागदावर अ लिहा। आता दुसरा कागद घ्या व हा कागद टॉर्च सोबत तिरपा म्हणजेच 120° कोन करेल असा धरा व याप्रमाणे टॉर्चचा प्रकाश त्या कागदावर सोडा आणि प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित करा व या कागदावर ब लिहा। आता आपण दोन्ही कागदांचे निरीक्षण करू। दोन्ही कागदांचे निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की जो कागद बॅटरीसोबत 90° कोन करतो आहे त्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा ही कमी आहे व जो कागद बॅटरी म्हणजेच टॉर्चसोबत 120° तिरपा कोन करतो आहे त्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा ही जास्त आहे। या ठिकाणी तो फरक तुम्हाला अधिक स्पष्टपणे दिसेल। हा कागद बॅटरीसोबत 90° लंबरूप कोन करेल असा धरलेला आहे आणि आपण बघतो आहे की या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागाही कमी आहे। त्यामानाने दुसरा कागद आता बघताय तुम्ही की 120° कोन करेल असा धरलेला आहे, तिरपा धरलेला आहे, त्यामुळे त्या कागदावर प्रकाश झोताने जागा व्यापलेली आहे, जास्त व्यापलेली आहे, ते आपल्याला स्पष्टपणे दिसते। मुलांनो, यावरून आपल्या सहजपणे असे लक्षात येईल की प्रकाश ज्या ठिकाणून मिळतो म्हणजेच त्याला आपण प्रकाशाचा स्रोत म्हणू, सूर्य असो किंवा एखादी बॅटरी असो किंवा म्हणजे टॉर्च असो, प्रकाशाच्या स्रोतासोबत कागदाने केलेला कोन हा जर कमी असेल तर प्रकाश झोत हा कमी जागा व्यापतो म्हणजेच कमी जागेवर प्रकाश पडतो। या उलट प्रकाशाचा जो स्रोत असतो एखादा टॉर्च किंवा सूर्य त्यासोबत कागदाने केलेला कोन हा जर जास्त असेल तर त्याचा प्रकाश म्हणजेच प्रकाशझोत हा जास्त जागा व्यापत असतो। कागदाने बॅटरीशी 90° लंबरूप कोन केला असताना कागदावर पडणारा प्रकाशझोत हा लाल रंगाच्या रेषेने व कागदाने बॅटरीशी 120° तिरपा कोन केला असता कागदावर पडणारा प्रकाशझोत हा या ठिकाणी हिरव्या रंगाच्या रेषेने दर्शविलेला आहे व सहजपणे लक्षात येईल की कागदाने केलेला कोन कमी असल्यास प्रकाशझोत हा कमी जागा व्यापतो व कागदाने केलेला कोन हा जास्त असल्यास प्रकाशझोत हा जास्त जागा व्यापतो। पृथ्वी ही गोल आहे व पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण हे सरळ रेषेत येत असतात, त्यामुळे पृथ्वी पृष्ठावर सूर्यकिरणे सर्वत्र लंबरूप पडत नाहीत। हे सूर्यकिरण काही भागात लंबरूप तर काही भागात तिरपे पडतात, त्यामुळे पृथ्वीला सूर्यापासून मिळणाऱ्या या उष्णतेचे वितरण हे असमान होते। लंबरूप प्रकाश किरणे हे पृथ्वीवर कमी जागा व्यापतात व कमी जागा व्यापलेल्या भागामध्ये प्रखर प्रकाश पडतो, त्यामुळे तेथे उष्णता ही जास्त मिळते। म्हणूनच तेथील पृष्ठभाग हा जास्त तापतो, पर्यायाने तेथील हवा सुद्धा जास्त तापते व त्या भागात उष्णतामान हे नेहमीच जास्त राहते व तिरपे प्रकाश किरण हे पृथ्वीपृष्ठावर जास्त जागा व्यापतात
आणि जास्त जागा व्यापलेल्या भागामध्ये प्रकाशाची प्रखरता ही फार कमी असते व त्यामुळे तेथे उष्णता पण फार कमी मिळते. म्हणूनच तेथील पृष्ठभाग हा कमी तापतो व पर्यायाने तेथील हवा ही सुद्धा कमी तापते. आणि मुलांनो, पृथ्वीवरील तापमानाच्या या असमान वितरणामुळेच पृथ्वीचे विषुववृत्तापासून जेव्हा आपण ध्रुवांपर्यंत जातो तेव्हा उष्ण, समशीतोष्ण व शीत अशा तीन कटिबंधांमध्ये विभाजन करता येते. या संपूर्ण बाबीची म्हणजेच तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असणारे घटक व या कटिबंधांसंदर्भामध्ये विस्तृत माहिती आपण याच पाठाच्या पुढल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.